कोल्हापूरच्या गडहिंग्लज इथं चंदगड तालुक्यातील लाड लक्ष्मीकार समाजाच्या वतीनं विविध मागण्यांसाठी प्रांत कार्यालयासमोर संघर्ष यात्रा काढून अनोखं आंदोलन करण्यात आलं. यावेळी प्रांत अधिकारी विजया पांगारकर यांच्यासोबत बैठक पार पडली. बैठकीमध्ये प्रांत अधिकारी यांनी अनेक प्रश्नांची सोडवणूक केली तर उर्वरित प्रश्नांची सोडवणूक करण्याची ग्वाही यावेळी समाजाला दिली. आज गडहिंग्लजकरांना अनोखं आंदोलन पाहावयास मिळालं, त्यामुळे प्रांत कार्यालयासमोर बघ्यांची संख्या लक्षणीय होती. आंदोलनाचं नेतृत्व जनता दलाचे तालुका अध्यक्ष बाळेश नाईक आणि गोड साखरचे संचालक बाळकृष्ण परीट यांनी केलं. तर आंदोलनामध्ये सुरेश लाडलक्ष्मीकार, श्यामू लाडलक्ष्मीकार, हुसेन लाडलक्ष्मीकार, रेणुका लाडलक्ष्मीकार, नागवा लाडलक्ष्मीकार, मारुती लाडलक्ष्मीकार यांच्यासह संपूर्ण लाडलक्ष्मीकार समाज कुटुंबासह सहभागी झाला होता. उपेक्षित लाडलक्ष्मीकार समाजाच्या सर्व नागरिक म्हणून घेणारे सर्व आधार कार्ड, रेशन कार्ड या सर्व बाबी असताना त्यांना राहण्यासाठी घरकुल आणि राहण्यासाठी जागा नाही, त्यासाठी ही संघर्ष यात्रा आणि धरणे आंदोलन सुरू आहे. जर या आंदोलनाची दखल शासनाने घेतली नाही तर या समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. आज गडहिंग्लज प्रांत कार्यालयाच्या दारामध्ये एक सामाजिक कार्यकर्ते माझे सहकारी मित्र कर्मयोगी आनंदराव यांच्या नेतृत्वाखाली लक्ष्मीकार भटक्या संघर्ष यात्रेची सुरुवात त्यांनी केलेली. ही लाडलक्ष्मी समाजाच्या आणि भटक्या जमातीचा प्रश्न त्यांनी घेऊन ज्या ठिकाणी इथं लढण्यासाठी प्रांत कार्यालयाच्या दारामध्ये हाच लाडलक्ष्मीकरांचा जो तमाशा आणि फट जो आपण म्हणतो पोट भरण्यासाठी भटकंती करत करत संपूर्ण महाराष्ट्रामधून कर्नाटकामध्ये 40 वर्षे हा समाज भटकत भटकत गेल्यानंतर चंदगड तालुक्यामध्ये असेल, गडहिंग्लज तालुक्यामध्ये, आजरा तालुक्यामध्ये हे सगळे बांधव वेगवेगळ्या रस्त्याच्या कडेला आणि जिथं डोंगर कपारे असेल, वन विभाग असेल आणि कुठं असतील जिथं आसरा मिळेल त्या ठिकाणी झोपडी बांधून राहायचा प्रयत्न केलेला आहे. की आम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहोत, महाराष्ट्राचे रहिवासी एवढ्यासाठी आम्हाला आमचं आधार कार्ड आहे, आमचं मतदान कार्ड आहे, आधार कार्ड आहे, मतदान कार्ड आहे, रेशन कार्ड आहे. आधार कार्ड, रेशन कार्ड आणि मतदान कार्ड असताना आम्हाला या ठिकाणी रस्त्याच्या कडेला आम्ही जेव्हा पाल मारून आम्ही बसलेलो आहोत, ह्या लक्ष्मी लाडलक्ष्मी समाजाच्या वतीनं आमची मागणी एकच आहे. कोणत्याही परिस्थितीत पालित राहणारा समाज जो आहे, 40-40 वर्षाजवळ दोन दोन तीन तीन पिढ्या हा समाज लाडलक्ष्मीकार समाज देवाच्या नावावर संपूर्ण ज्या वेळा हे करतो त्यावेळा आमच्या कोणत्याही परिस्थितीत आमचा घराचा प्रश्न, दारिद्र्यरेषेच्या कारणाचा प्रश्न आणि आम्हाला घरकुलाचा प्रश्न आमचा सुटला पाहिजे आणि शासन स्वतःच्या पैशानं आणि स्वतःच्या खर्चानं आम्हाला घर बांधून दिलं पाहिजे आणि आमच्या सगळ्या सोयीसुविधा आम्हाला उपलब्ध करून द्याव्यात ह्या मागणीसाठी प्रांत कार्यालयाच्या दारामध्ये आम्ही उपोषणाला बसलोय. या उपोषणाला कर्मयोगी आनंदराव, त्यानंतर कारखान्याचे संचालक कृष्ण परीट आणि सर्व या कोल्हापूर जिल्ह्यातल्या लाडलक्ष्मीच्या समाजाच्या वतीनं आम्ही हे धरणं आंदोलन करणार आहोत. येणाऱ्या कालावधीत हे आंदोलन अशाच पद्धतीने तीव्र स्वरूपाचं आम्ही आंदोलन करणार आहोत. या आंदोलनानं गडहिंग्लज कोल्हापूर जिल्ह्यामधल्या भटक्या जाती जमातीच्या समाजाच्या वतीनं मी पाठिंबा व्यक्त करतो. येणाऱ्या कोणत्याही परिस्थितीत हा प्रश्न लावून धरल्याशिवाय आणि सोडून घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही, एवढंच या ठिकाणी सांगतो. नितांब